नमस्कार, जय महाराष्ट्र। मी आमदार भरतशेठ गोगावले, महाड विधानसभा 194 रायगड जिल्हा। आणि मी आपल्याला सगळ्यांना जय महाराष्ट्र करू इच्छितो की आज जे काही हे वातावरण घडलेलं आहे हे आपण सगळं पाहताय, ज्या पाठीमागचं मूळ कारण पण माझ्या तमाम शिवसैनिकांना कळणं गरजेचं आहे। सामान्य नागरिकाला, जनतेला, माता भगिनींना, सगळ्यांना समजणं गरजेचं आहे। तुम्ही फक्त नाण्याची एक बाजू पाहताय। जे काही शिवसेनेचे नेते, मंत्री, संत्री, जे काय राहिलेले उरले सुरले बोलतायत, परंतु कधीतरी आमचं पण समजून घ्या की आम्ही वस्तुस्थिती सांगतोय का चुकीचं सांगतोय ते। आपल्याला मी सांगायचं एवढंच तात्पर्य आहे, कारण अत्यंत शून्यामधून, तळागाळातून आम्ही ही वाटचाळ केलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची कल्पना आहे। ग्रासरूटवरती काम करत असताना, कार्यकर्त्यांना सामोरं जात असताना काय अडचणी येतात त्या आता जर पाहायला गेलं। आम्ही समजा तीन तीन वेळेचे आमदार आहोत, परंतु आमच्या जोडीचे आमदार मागच्या वेळेला काही पडले, ते पडल्यानंतर आपलं सरकार आलं, आपले मुख्यमंत्री बसले, आपल्या मुख्यमंत्र्यांनी कधीतरी ह्या पडलेल्या आमदारांची एक जनरल जाहीर मीटिंग घेतली, सभा घेतली आणि त्यांना मार्गदर्शन केलंय, त्यांना तसल्ली दिली, त्यांना काय सांगितलं का बाबा घाबरू नका, काय नका, मी तुमच्या बरोबर आहे, मी आहे मुख्यमंत्री तर तुम्हीच आहात, हे कधीही न सांगितल्यामुळे जे आमचे काही मित्रमंडळी होते पहिल्या सभागृहामध्ये जे पडलेत, त्यांना आम्ही जेव्हा विचारायचं बोलले, साहेब आम्हाला कोणच काय विचारत नाही, आम्हाला एक रुपयाचा निधी दिला जात नाहीये, आम्ही पुढे कशी वाटचाल करायची, आमदारकी सोडा पण येणाऱ्या ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर चालवायच्या असल्या आताच्या ह्याच्यामध्ये, तर ताकद तर देणं गरजेचं आहे। बाकी जाऊ द्या, जो काही निधी आहे